बघा आणखी एक प्रॉब्लम, टॅन एक्स रेश टू, टॅन एक्स रेश टू, टॅन एक्स ला ब्रॅकेट आहे, रेश टू टॅन एक्स रेक्टेंग्युलर ब्रॅकेट अँड रेश टू टॅन एक्स, ओके, ॲट एक्स इक्वल टू पाय बाय फोर, हा एवढा पार्ट नवीन आहे, ओके. लेट वाय इक्वल टू गिव्हन प्रॉब्लेम, टॅन एक्स ब्रॅकेट रेश टू टॅन एक्स रेश टू टॅन एक्स, बघा नीट आता, ओके. टेकिंग लॉग, मी काय करणार, दोन्ही बाजूचा लॉग घेणार. लॉग घेतल्यावर इकडे काय मिळेल मला, लॉग वाय, ओके. आता कोणता पॉवर पुढे येईल, कारण इथं ब्रॅकेट दिलेले आहेत, मग ब्रॅकेटनुसार घ्यायचं म्हटल्यावर काय होईल, सगळ्यात शेवट आहे पॉवर पुढे इंटू लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स रेश टू टॅन एक्स. एम आय करेक्ट? बघा बरं, पॉवर पुढे लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स रेश टू टॅन एक्स, ओके. पण आणखी एक रूल वापरता येऊ शकतो तुम्हाला, कोणता, लॉग ऑफ टॅन, कोणता, लॉग ऑफ ए रेश टू बी, पॉवर पुढे येतो कोणता, बी लॉग ए, म्हणजे हा प्रॉब्लेम असा पण होऊ शकतो, इक्वल टू टॅन एक्स स्क्वेअर इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. एम आय करेक्ट? नसेल तर वेगळा घेऊ आपण, नसेल तर डायरेक्ट रूल येईल, टॅन पुढे घेतला लॉग, किंवा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण आपल्या रूलनुसार, जास्त रिस्क न घेता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲज युजल, लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू पहिला कॉन्स्टंट टॅन ऑफ एक्स इंटू लॉग आला, लॉग आला की कुठं घेतो आपण, अपॉनला घेतो, टॅन ऑफ एक्स रेश टू टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स रेश टू टॅन एक्स. चेन रूल, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स रेश टू टॅन ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इज सेक स्क्वेअर एक्स. एनी ऑब्जेक्शन? टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, वायची किंमत काढूया, डी वाय अपॉन डी एक्स, तिकडचा वाय इकडे आला, टॅन एक्स अपॉन टॅन एक्स रेश टू टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह माहीत नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स रेश टू टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स, कोणता, हा पुढे घेतला, इंटू लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स रेश टू टॅन एक्स, याला नंबर देतोय मी, दिलेल्याला जर मी एक नंबर दिला तर याला मी नंबर देणार दोन. नाव यू इक्वल टू, आपल्याला कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाकी आहे, टॅन एक्स रेश टू टॅन एक्स, वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर, अँड देअर फॉर इफ आय टेक लॉग आय गॉट लॉग यू इक्वल टू टॅन एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स, काय केलं, टेकिंग लॉग, देन ॲज युजल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, यू गॉट वन अपॉन यू इंटू डी यू बाय डी एक्स इक्वल टू टॅन कॉन्स्टंट, कॉन्स्टंट लॉग आला अपॉन घेतला, मल्टीप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, कुणाचा, टॅनचा, प्लस लॉग ऑफ टॅन एक्स कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन अगेन
sec स्क्वेअर x आय फिनिश दिस स्टेप अप टिल इथपर्यंत तसंच ठेवू अँड देअरफॉर डी यू बाय डी एक्स इक्वल टू यू टॅन टॅन कॅन्सल डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इज sec स्क्वेअर x प्लस sec स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ टॅन x ही किंमत कुठं टाकून देणार इथं टाकून देणार यू म्हणजेच कोण दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे कोण टॅन एक्स रेस टू टॅन एक्स हा यू आहे इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट वन प्लस लॉग ऑफ टॅन एक्स फक्त आपण यूच्या किमती टाकून दिल्या आणि ती किंमत जर इथं टाकली तर काय होईल अँड देअरफॉर इक्वेशन टू बिकम्स बघा डी वाय अपॉन डी एक्स वाय वायची किंमत मी टाकून देतो आहे टॅन एक्स रेस टू टॅन एक्स आणि पुन्हा रेस टू टॅन एक्स इंटू हा ब्रॅकेट टॅन एक्स अपॉन टॅन एक्स रेस टू टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स रेस टू टॅन एक्स यालाच यू मानलं होतं आपण हा तुमचा यू आहे मग काय होईल यू यू म्हणजे पुन्हा काय होईल टॅन एक्स रेस टू टॅन एक्स इंटू ब्रॅकेट सेक स्क्वेअर एक्स टाकून देतो आहे किंमत ही सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स लॉग ऑफ टॅन एक्स आलं का लक्षात कुणाची किंमत झाली ही ही एवढी कुणाची किंमत झाली डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स रेस टू टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स रेस टू टॅन एक्स हा पार्ट कॅन्सल झाला ओके काय राहिला अँड देअरफॉर इक्वल टू टॅन एक्स रेस टू टॅन एक्स रेस टू टॅन एक्स ओके काय राहिलं फक्त टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो मी सेक स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट वन प्लस लॉग ऑफ टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स रेस टू टॅन एक्स एम आय करेक्ट तो टॅन पुढे घेतला असता सुरुवातीला तुम्ही सांगितलं तसं तर टॅन स्क्वेअर इंटू त्याने पण ॲन्सर सेम येईल ओके मग आता कुठल्या पॉईंटला काढायचं आहे एक्स इक्वल टू काय आहे पाय बाय फोर आहे मग टाका किमती टॅन ऑफ पाय बाय फोर रेस टू टॅन ऑफ पाय बाय फोर रेस टू टॅन ऑफ पाय बाय फोर इंटू ब्रॅकेट टॅन पाय अपॉन फोर इंटू सेक स्क्वेअर पाय अपॉन फोर प्लस इंटू ब्रॅकेट वन प्लस लॉग ऑफ टॅन पाय बाय फोर ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेक स्क्वेअर पाय बाय फोर इंटू लॉग ऑफ टॅन पाय बाय फोर रेस टू टॅन पाय बाय फोर आणि टॅन 45 किंमत तुम्हाला माहिती आहे वन आणि सेक 45 किंमत रूट टू मग काय होईल वन इंटू रूट टूचा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वन प्लस
लॉग ऑफ टैन 45 वन प्लस रूट टू चा स्क्वेर लॉग ऑफ 1:1 का टैन पाय बाय 4 किती आहे 1 आहे आणि सेक पाय बाय 4 रूट 2 आहे म्हणून करूया सिंप्लिफिकेशन. 1 चा किती पावर घेतला तरी आंसर काय येईल 1 1 इंटू रूट 2 चा स्क्वेअर 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग 1 0 पहिला ब्रॅकेट संपला रूट 2 चा स्क्वेअर 2 इंटू 0 अँड सो फायनल आन्सर इज 2. याचं फायनल आन्सर काय आहे 2 आहे. एक चांगला प्रॉब्लेम शांतपणे सोडवा लक्षात येईल किंवा पुन्हा दोनदा तीनदा बघा लगे लक्षात येईल. ओके तर असा हा बाकीचे प्रॉब्लेम्स एक्झरसाईजमधले तुम्हाला सुटतील. जे टॉप मोस्ट प्रॉब्लेम होते ते आपण सर्व घेतलेले आहेत. ओके अदर प्रॉब्लेम्स यू ट्राय युअर सेल्फ. थँक्यू.